नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, कालचं आपण मार्केट अनालिसिसमध्ये पाहिलं होतं की आज बायर्स की सेलर्स बाजी मारणार। तुम्ही जर पाहिलं असेल की याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्स आज दोघांनी पण पूर्ण दिवस गाजवला, परंतु एंड ऑफ द डे सेलर्स आज मार्केटवर हावी राहिले आणि जोरदार मार्केट त्यातल्या त्यात खाली आणायचा प्रयत्न केला। पाहूया उद्या मार्केट आपणाला काय प्रकारे दिशा दाखवणार आहे त्याच्यामध्ये, आणि उद्या डाऊनसाईडची तयारी करायची आपल्याला का, हे सगळ्या गोष्टी ते समजून सांगतो। संपूर्ण व्हिडिओ पहा। तत्पूर्वी जर तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सगळ्यात आधी टेलिग्रामला जायचं आहे, कारण त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आम्ही सकाळी सकाळी मार्केटचे अपडेट देत असतो की ज्या तुम्हाला आणखी नवीन काही स्टॉक्स आणि ट्रिक्स टेक्निक्स त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो। पहिली गोष्ट येते आपण निफ्टीपाशी। निफ्टीचं आजचं क्लोजिंग 18,771 दरम्यान झालेलं आहे। उद्याचा जर विचार करायला गेलं तर 18,730 हा एक क्विक सपोर्ट झोन म्हणून तुमच्यासाठी काम करेल। असंही निफ्टी नॉर्मली सेलिंग प्रेशरमध्ये, उद्या निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर राहण्याची शक्यता जास्त आहे। 18,720 किंवा 30 जर नॉर्मल जी लेवल आहे पहिली, ही जर ब्रेक केली तर नॉर्मली तो पुन्हा तिथपासून खाली 18,640 पर्यंत येऊ शकतो। त्याच्या खाली मार्केटमध्ये जोरदार सेलिंग प्रेशर राहील। हे तुमच्यासाठी पुटवाल्यांसाठी आहे। पुटवाल्यांना 18,720 खाली छान एंट्री मिळेल, तिथून तुम्ही फोकस करू शकता। ज्यांनाही कॉल घ्यायचा असेल त्यांनी जोपर्यंत तो 18,880 ब्रेक करत नाही तोपर्यंत कॉल लात लावू नका, नाहीतर कॉलमध्ये लॉस होऊ शकतो तुम्हाला इथे। याच्यानंतर मित्रांनो पाहूया बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसते। बँक निफ्टीची जर कंडिशन पाहायला गेली तर सगळ्यात महत्वाची झोन 43,724 क्लोज झालाय। 43,700 हा उद्याच्यासाठी क्विक सपोर्ट झोन म्हणून काम करेल। याच्या खाली जर मार्केट ओपन होत आहे सकाळी सकाळी, तर साहजिक आहे तुम्हाला तो पुट साईडला एंट्री ऑटोमॅटिक बनवेल आणि तो 43,400 पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे। म्हणजे 300 पॉईंट तुम्हाला डाऊन साईडला मिळतील जर तो 43,700 सकाळी सकाळी ब्रेक करतोय तर। आणि जर तुम्हाला कॉल साईडचाच विचार करायचा आहे तर पहिली गोष्ट त्याने 43,830 ब्रेक केला पाहिजे, त्यानंतर नसतो 43,820 वरती 44,000 दिशेने जायचा प्रयत्न करेल, परंतु इम्पॉर्टंट झोन असेल 43,820। ओके, आणि पुट साईड तर तुम्हाला सकाळी सकाळी सुद्धा दाखवेल। 43,700 ब्रेक केल्या तुम्हाला तो पुट साईडला एंट्री बनवेल। 43,400 थोडा प्रॉफिट बुक करायचा आहे, कारण इथून थोडा तो बाउन्स बॅक घेऊ शकतो। इनकेस जर त्याने उद्या ही पण लेवल ब्रेक केली तर उद्या बँक निफ्टी 600 ते 700 पॉईंट आपल्याला डाऊन साईडला दाखवू शकते आजच्या क्लोजिंग पासून। त्यामुळे सावध राहा, अपसाईड करताय तर तयारीत राहा, डाऊन साईडला येताय तर, परंतु स्टॉपलॉस दोन्हीकडे पण पाहिजेत। फिन निफ्टीकडे जाऊया। फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो 19,594 हे आजचं महत्वाचं क्लोजिंग याच्यामध्ये, आणि मला असं वाटतं की 19,550 ही तुमच्यासाठी क्विक सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे। 19,550 खाली याच्यामध्ये जोरदार सेलिंग मिळेल, जो तुम्हाला 19,300 पर्यंत घेऊन जाईल। एक नॉर्मल गोष्ट ऑब्झर्व केली का, फिन निफ्टीने लाईफटाईम हायला टच केला होता, असं वाटत होतं तयारी जोरदार अपसाईडची तो करतोय, परंतु आज सगळं चित्र त्याने सेकंड सेशनमध्ये बदलून टाकलंय। याचा अर्थ काय, याच्यामध्ये थोडं जोरदार ज्या स्पीडने काल तो वरती गेला होता त्या स्पीडने तो पुन्हा खालच्या दिशेने येऊ शकतो। तेजीवाल्यांनी थोडं सावध राहा, 19,700 ब्रेक करत नाही तोपर्यंत तेजी नका करू। पुटवाल्यांसाठी 19,550 च्या खालीच तुम्हाला एंट्री मार्केट द्यायला सुरुवात करेल। तर मित्रांनो अशा प्रकारे अपडेट्स होत्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी। थोडक्यात जर सांगायला गेलं याच्यामध्ये तर उद्या मार्केट नॉर्मली थोडा पॉज घेईल आणि त्यानंतरनं सेलिंग प्रेशर क्रिएट करेल, किंवा कदाचित सकाळी सकाळी पण सेलिंग प्रेशर आलं तर दुपारी थोडं प्रॉफिट बुकिंग येईल। त्यामुळे थोडं कंडिशन्समध्ये राहा। जर सकाळी चांगला प्रॉफिट मिळतो तर प्रॉफिट घेऊन बाहेर पडा, अडकून राहू नका, कारण स्पेशल अपडेट आम्ही तुम्हाला उद्या संध्याकाळी देणार आहेत। आणि अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला लाईव्हमध्ये शिकायच्या तर लोणावळ्यामध्ये 5, 6, 7 ऑगस्ट रोजी आम्ही येतोय, जिथे तुम्ही लाईव्ह सगळ्या गोष्टी शिकू शकता, लाईव्ह ट्रेडिंग पण करू शकता। आता मी काही 4 स्टॉकची नावं देतो तुम्हाला, उद्याच्यासाठी वॉचलिस्टमध्ये ॲड करा। हे स्टडी साठी स्टॉक देतोय, तुमचं अनालिसिस खूप महत्वाचं आहे। पहिला स्टॉक असेल तुमच्यासाठी बिर्ला सॉफ्ट लिमिटेड। बिर्ला सॉफ्ट मध्ये 344.20 क्लोज झालेला आहे। 346 वरती बिर्ला सॉफ्ट वर लक्ष ठेवा, अप मोमेंटम याच्यामध्ये भेटू शकतात। 2 नंबरचा स्टॉक आहे तुम्हाला उद्या रामरत्न वायर्स लिमिटेड। रामरत्न मध्ये आम्हाला असं दिसतंय की 298 क्लोज झालाय, 300 वरती याच्यावर लक्ष ठेवायचे, अप साईड किंवा याच्यामध्ये बायर्स आपल्याला जोरदार भेटतील। याच्यानंतर 3 नंबरच्या स्टॉकवर लक्ष ठेवा, याचं नाव आहे द फिनिक्स मिल्स। ओके, याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की 1546 क्लोज झालेला आहे। 1540 खाली याच्यामध्ये सेलर्स तयार होतील किंवा ऍक्टिव्ह होतील, लक्ष ठेवा 1540 खाली। आणि 4 नंबरचा स्टॉक आहे उद्याच्यासाठी बायोकॉन लिमिटेड। थोडं स्पेशली लक्ष राहू द्या बायोकॉनवर,
238.95 लाख क्लोज झालेला आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये 236 च्या खाली जोरदार सेलिंग मिळेल. खूप दिवस झालं कन्सॉलिडेट झालेलं आहे, तर थोडं बायोकॉनवर पण लक्ष ठेवा. स्वतःच अनालिसिस करायचे आणि तुम्हाला जर असं वाटतं की आमच्याकडून तुम्हाला इन डिटेलमध्ये काही स्टॉक्स वगैरे हवे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर जावा, तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि जॉईन करा आम्हाला. आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करूया. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला, तसेच तुम्हाला काय वाटतंय मार्केट उद्या कुठल्या साईडला जाऊ शकतं तेही कमेंटमध्ये कळवा आणि जोरदार डाऊनफॉलसाठी तयार पण राहा. धन्यवाद.